बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक खोटा मॅसेज व्हायरल केला जातो आहे. काय आहे तो मॅसेज? की बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की आदिवासी महिला जर राष्ट्रपती झाली तर या देशातलं आरक्षण बंद करा. बाबासाहेबांच्या कोणत्याही लेखनामध्ये, बाबासाहेबांच्या कोणत्याही भाषणामध्ये असा कोणताही संदर्भ नाही आहे. हे पूर्णतः खोटं विधान व्हायरल केलं जात आहे. पण मला त्या खोट्या माणसांना एक खरी गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे बाबासाहेब म्हणतात मी कितीही महान संविधान या देशाला दिलं पण संविधान राबवणारे जर नालायक असतील तर हे संविधान कुचकामी ठरेल. आणि संविधान कितीही कुचकामी असलं पण संविधान राबवणारे जर महान असतील आणि योग्य असतील तर हे संविधान महान ठरेल, ते संविधान देशाला तारेल. आज विचार करण्याची वेळ आली आहे की संविधान राबवणारे हे हात जे आपण पाठवतोय, जे दिसत आहेत, ते खरंच संविधानाला न्याय देत आहेत का?